स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की दिग्पालनी पुन्हा एकदा माझ्यावरती ही जबाबदारी टाकली की ही भूमिका हा चित्रपट करायचं ठरत आहे आणि ही भूमिका तूच करावीस अशी इच्छा आहे. बलिदान जेव्हा माणसाकडनं घडलेलं असतं इतकी निष्ठा असते ती 300-350 वर्ष झाली तरी ह्या भूमीमध्ये टिकून आहे ती जाणवते तुम्हाला. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सुभेदार या चित्रपटाचं निमित्त आहे आणि तानाजी मालुसरे यांची जी जन्मभूमी आहे, त्यांचं जे गाव आहे उंबरठ, त्या ठिकाणी आम्ही आहोत आणि लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात तर होईलच. मात्र नरवीर तानाजी मालुसरे ही भूमिका जी आहे ती साकारणार आहेत अजयपूरकरजी. म्हणजे तुम्हाला विविध भूमिकांमध्ये आजवर आम्ही बघितलेलं आहे. ज्या पद्धतीने बाजीप्रभू देशपांडे ज्यांना आम्ही बघितलेलं नाही आहे, तुमच्या रूपात आम्हाला त्यांना अनुभवता आलेलं आहे, बघता आलेलं आहे. आणि आता शूरवीर तानाजी मालुसरे, सगळ्यात आधी काय प्रतिक्रिया द्याविषयी वाटत? प्रत्येक कलाकाराला भाग्य लाभावं लागतं की अशा बॅक टू बॅक भूमिका आणि त्याही इतक्या मोठ्या योद्ध्यांच्या भूमिका करायला मिळणं. त्यामुळे मी सर्वप्रथम स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की दिग्पालनी पुन्हा एकदा माझ्यावरती ही जबाबदारी टाकली की ही भूमिका हा चित्रपट करायचं ठरत आहे आणि ही भूमिका तूच करावीस अशी इच्छा आहे. याचं कारणही त्याच्याकडे तयार होतं की ऑलरेडी दोन सिनेमांमध्ये तुला तानाजीरावांच्या भूमिकेत लोकांनी पाहिलेलं आहे, तर त्यामुळे तो लुक आणि तुझी भूमिका ही लोकांना आवडलेली आहे. पण आता ह्या चित्रपटामध्ये आपण त्यांचं पूर्ण चरित्र उलगडून दाखवतो, तर त्यासाठी मला असं वाटतं की तू पूर्ण त्याची तयारी करावीस. तर मी ते आव्हान स्वीकारायला आवडतं कलाकार म्हणून मला, तर मी ते आव्हान स्वीकारलं, म्हणजे ठीक आहे मी करतो म्हणले. ही आणि ह्याच्यात थोडंसं आता संहितेप्रमाणे काही बदल होत जातील. बदल इन द सेन्स, तुम्हाला एक लुक माहिती आहे, फार स्पॉयलर देत नाही, परंतु हा जो काही माझा अवतार सध्या आहे की केस वाढवलेत किंवा क्लीन शेव ठेवलं आहे, तर कुठेतरी आपण पुढे जाऊन त्या कॅरेक्टरशी अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी त्या कॅरेक्टरबद्दल काही करू शकतो का ह्याचा विचार देखील झालेला आहे. लुक बदलणार नाहीच आहे, परंतु त्याच्या अलीकडच्या पलीकडच्या गोष्टींचाही कदाचित दिग्दर्शकाने विचार केला असावा. मी वेळेच्या हिशोबात सांगतो, म्हणजे एखादी गोष्ट 10 वर्ष अलीकडे घडली असेल, एखादी गोष्ट 10 वर्ष पलीकडे घडली असेल, तर त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून संहिता लिहिण्यापूर्वी त्यांनी त्याला ते सगळं करून बघायचं होतं की हे कसं दिसेल, हे कसं वाटेल, हे छान वाटेल का, हे आवडेल का. तर त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. त्यामुळे मी म्हणलं असं की एखाद्या कलाकाराला भाग्य लाभावं लागतं, ते भाग्य मला लाभलेलं आहे, ही माझी पहिली प्रतिक्रिया. आणि आज आम्हालाही ते भाग्य लाभलं, कारण ही जी जन्मभूमी आहे, जी ही वास्तू आहे, या ठिकाणीच त्या सगळ्यांचा वावर होता. शिवकालीन वास्तू आहे जिथे तानाजी मालुसरे त्यांचा परिवार, तर मला असं वाटतं आपण इथे आहोत तर त्या सगळ्या गोष्टी दाखवत इथे मागेही छान पुतळा. आणि तुम्हाला ती ऊर्जा, त्या भावना काय वाटतात? मला असं वाटतं की हा सगळा जो परिसर आहे ना, त्याचा एक ज्याला आजच्या भाषेत काय म्हणत, वाईब, ज्याला की ऑराई म्हणतात आणि ज्याला मराठीत काय म्हणूया त्याला, अत्यंत सकारात्मक ऊर्जा ज्याला म्हणतात. तर इतकं मोठं बलिदान जेव्हा माणसाकडनं घडलेलं असतं, इतकी निष्ठा असते ती 300-350 वर्ष झाली तरी ह्या भूमीमध्ये टिकून आहे ती जाणवते तुम्हाला. तर तुम्ही जितकं या सगळ्या वातावरणाशी कनेक्ट व्हाल किंवा तुम्हाला जितकं ते आपलंसं वाटेल, म्हणजे इथे आपण आत्ता आहोत पण तरी एक विशिष्ट प्रकारची एक नीरव शांतता आहे वातावरणात, जी खूप सुदिंग आहे, जी त्रासदायक नाही. एरवी आपण एखाद्या हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये असतो ती, पण तिथे पण शांतताच असते बघ, पण ती नको वाटते. पण ही जी शांतता आहे ना, ही तुला हवी हवीशी वाटते, तुला शांत करते. तर दिस इज मोर आय थिंक की ही शांतता मला का आवडते, तर इथे खूप पटकन तू निसर्गाशी कनेक्ट होतेस, कारण दुसरं कोणी नसतं मला. त्यामुळे ह्या सगळ्या परिसरात ती ऊर्जा, तो ऑरा, ती सकारात्मक ऊर्जा अजूनही शिल्लक आहे हे मला इथे आलेलं जाणवलं, हे तुम्हालाही कदाचित जाणवलं जाणवलं. आणि म्हणूनच माझा तो प्रश्न होता, मागे तिकडे लिहिलंय शिवकालीन आंब्याचं झाड असेल किंवा तानाजी मालुसरे जे राहत होते ते तिथलं ठिकाण असेल, मागची मंदिर आणि ते सगळ्या त्या काळातल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण चित्रीकरण नेमकं इथे कशा पद्धतीने करण्यात येणार वगैरे त्याबद्दलही थोडं सांगा. आज आपण फक्त इथे संहिता
पूजन करण्यासाठीच सगळेजण आपण एकत्र जमलेलो आहोत. आणि मागच्याही वेळी म्हणजे मला विशेष करून तुम्हा सगळ्यांचं कौतुक वाटतं, सगळ्या आपल्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींचं, की मागच्या वेळेस तुम्ही प्रतापगडला आला होता शिवराजच्या वेळेस, तर यावेळेस तुम्हाला अजून वेगळ्या ठिकाणी यायचं आणि तुम्ही आवर्जून ते मुंबईतनं उठून येता याचं कौतुक आहे. त्यावरच कळतं की तुमचं प्रेम आहे त्या आमच्या टीमवर तरी आहे आणि त्या विषयावरती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवरती आहे, तो कुठेतरी एक कॉमन कनेक्ट आहे. आणि म्हणून आज आपण इथे सगळेजण जमतो केवळ पूजना, वास्तविक अजून चित्रीकरणाला सुरुवात पण नाही झालेली, लवकरच ती होईल. पण सुरुवात आपण म्हणतो ना की जे सुरुवात चांगली होते ते पुढे सगळं चांगलंच होत जातं, तर तसं आज आजचा पावन दिवस असा आहे की सकाळपासून आपण संहिता पूजन केलं आणि त्यानंतर आत्ता आपण उमरठला आलेलो आहोत की जिथे समाधी आहे तानाजीरावांची, तर हे सगळा असा भरलेला दिवस असेल. तर ह्या सगळ्या लोकांच्या सकारात्मक ऊर्जेमुळे आमचा पण उत्साह आता द्विगुणित झाला आहे आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड की आता कधी शूटिंग सुरू करतो. मी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग होणार आहे आणि हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, आता प्रेक्षकांनाही माहिती झालं की दिग्पाल लांजेकर कधी स्टुडिओत शूट करत नाही, तो राजगडला जा नेड्यात सीन कर वगैरे असलेच करतो. प्रत्यक्ष त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण त्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात, जिथे जिथे आपल्याला ऐतिहासिक वास्तू शोधता येईल सापडेल तिथे तिथे तो ते सीन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला उत्तम साथ त्याची टीम देते, ती सगळी टीम म्हणजे मी डिरेक्शन टीम म्हणतो आहे किंवा कॅमेरा असेल, मेकअप, कॉस्ट्युम अँड ॲक्टर्स जे सगळीकडे इझिली कम्फर्टेबल होतात की अच्छा इथे शूट करायचं, सो वी आर कम्फर्टेबल, वी विल शूट हियर. तर त्यासाठी आर्टिस्टचं खूप आणि प्लस परफॉर्मन्स, म्हणजे नुसतं बिंग कम्फर्टेबल शूटिंग ॲट अ पर्टिक्युलर प्लेस नाही आहे, तर त्यातनंही मला परफॉर्मन्स द्यायचा आहे. जसं मी पावनखिंडच्या वेळी म्हणलं होतं की सकाळी 6 वाजता भिजायला सुरुवात करायचो मी, तर तसं कदाचित ह्यावेळेस काहीतरी वेगळं असेल की तयारी एखाद्या सीनची जरा जास्त करायला लागत असेल किंवा फाईट स्टंट्स असतील काही, कारण की सुभेदार असं जर चित्रपटाचं नाव असेल आणि सिंहगडाची लढाई जर दाखवणार असेल तर डेफिनेटली लोक बघतील वाट की ॲक्च्युअल वॉर कधी होणार. तर त्याही दृष्टीने अत्यंत उत्तम संहिता पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे दिग्पालच्या हातनं, त्यामुळे आम्ही आता ह्या सगळ्या पद्धतीने लोकेशन्स फायनलाइज करून शूट करणार आहोत. अगदी शेवटचे दोन मुद्दे, दोन प्रश्न मला विचारायचे, पण त्यासाठी मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते कारण त्या जागेचा मी उल्लेख केलेला आहे. सो मला, कारण आपण अशी मुलाखत अनेकदा करतो पण त्या जागेवर आल्यानंतर मला असं वाटतं ती जागा आणि तो अनुभव घेणं महत्त्वाचं ठरतं. अगदी अगदी. पण आता तानाजी मालुसरे अनेक ह्याच्यात साकारल्यानंतर या चित्रपटासाठी ते संपूर्णपणे त्यात झोकून द्यायचं, ते तुमच्यासाठी कशा पद्धतीने असणार आहे? हां, काय होतं की आधीच्या दोन चित्रपटांमध्ये मी आत्ता म्हटलं तसं की तानाजीरावांची भूमिका माझी लोकांना आवडलेली आहे, लूक माहिती आहे, पण तेव्हासुद्धा विचार करताना मी ते पात्र पूर्ण साकारायचं ह्याच दृष्टीने करतो, म्हणजे तेवढ्यापुरतं सीनपुरतं मी आपलं असं नाही मी करत. म्हणजे जेव्हा मला सांगितलं की तानाजीरावांची भूमिका करायची, तेव्हा मला मी ते पूर्णपणे आव्हान घेऊन केलं की मला ह्या माणसाचे पूर्ण अंतरंग दिसले पाहिजेत, बॉडी लँग्वेज दिसली पाहिजे, आवाज दिसला पाहिजे, डोळे दिसले पाहिजे, ते काय बोलतात, त्यांचे डोळे वेगळं बोलतात काहीतरी, माझींचे डोळे काहीतरी वेगळं बोलतात, बरोबर की नाही, मोत्याचे मामाचे काहीतरी वेगळं बोलतात. तर त्या प्रत्येक तीन तीन चार चार ह्या ही जी सगळी ऐतिहासिक पात्र आहे ती साकारताना तेवढा मी अभ्यास करतो की अजून डीप, लहान मुलासारखं थोडंसं ते टोक करतो ना आपण पेन्सिलीला आणि ते तुटतं शेवटी, तर तसं आहे ते माझं की मी अजून काही सापडतंय का, अजून काही सापडतंय का, मी थांबतच नाही मग. आणि मग एका पॉईंटला जेव्हा दिग्पाल म्हणतो हा बास मला हे इतकं ओके आहे, नाहीतर मग त्याच्याबद्दल आपण विचार करत जातो. आणि या सगळ्या अभ्यासात या शोधात दिग्पाल तुमच्या पाठीशी उभा असतो आणि सगळ्यांसोबत तो खंबीरपणे उभा असतो, आणि हे शिवराज अष्टकातलं 5वं पुष्प मला वाटतं आत्तापर्यंत जे चित्रपट आले दिग्पालचे तर त्याला या चित्रपटालाही तितकाच उत्तम प्रतिसाद मिळेल. आणि तुमचं चित्रीकरण आता सुरू व्हायचं तर त्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू, थँक्यू सो मच. माझी खात्री आहे की अवघा महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेरचे सगळे मराठी लोक हा चित्रपट आवर्जून बघतील, थिएटरमध्ये जाऊन बघतील आणि पुन्हा एकदा सुपर डुपर हिट होईल. नक्की. Thank you. Thank you so much.